प्रफुल्ल पटेल ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि अविश्वास प्रस्ताव कहते हैं तो मेरी राजनीतिक कार्यकाल को संसद में 30 साल हो चुके हैं, राजनीति में सब चल रहा है, इसका कोई भी मतलब नहीं है। हर कोई जानता है कि अविश्वास प्रस्ताव कितना सफल होता है। लोकसभा की संख्या के आधार पर इस समय अविश्वास प्रस्ताव पारित नहीं हो सकता, क्योंकि बीजेपी के पास खुद 300 से ज्यादा लोकसभा सदस्य है। अविश्वास प्रस्ताव लाना लोगों की आंखों में धूल झोंकना है। हे काही जे काही चाललं आहे ते काही नाही, ते असा आणि नो कॉन्फिडन्स मोशन मलाही संसदमध्ये 32 वर्ष झालेले आहे। नो कॉन्फिडन्स मोशन कितपत म्हणजे यशस्वी होतात ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि यावेळीस आता लोकसभेमध्ये जे नंबर्स आहे, आकडे आहे, त्या आकड्याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीमध्ये हा नो कॉन्फिडन्स मोशन पारित होऊ शकतच नाही। कारण भाजपा स्वतःचेच म्हणजे एलाय सोडूनही भाजपाचेच 300 वर नंबर असल्यामुळे लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणणं म्हणजे फक्त म्हणजे लोकांच्या आँखामध्ये धूळ झोकण्यासारखं आहे, त्याचा काही अर्थ नाही। सगळ्यांना माहीत आहे, आणणाऱ्यांनाही माहीत आहे की याच्यामधून काहीच निष्पन्न नाही होणार। फक्त एवढंच आहे की ठीक आहे, आता एक विरोधकांची भूमिकेमध्ये हे सगळं करणं आम्ही समजू शकतो, पण त्याच्यामध्ये थोडा म्हणजे फ्रस्ट्रेशनचा पण भाग आहे, हे पण स्पष्ट दिसून येत आहे।